भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचे निधन झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा स्थगित करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मलकापूर येथे घोषणा केली. बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर खामगाव आणि शेगाव या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा होणार होती, मात्र जेटलींच्या निधनामुळे यात्रा स्थगित करत असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, चैनसुख संचेती, संजय कुटे यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथून मलकापूर येथे महाजनादेश यात्रा आली तेव्हा कुठलेही स्वागत न स्वीकारता सरळ मुख्यमंत्री स्टेजवर पोहोचले. त्यानंतर त्यांनी माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय अरुण जेटली यांच्याविषयी शोकसंवेदना व्यक्त केल्या आणि उपस्थितांसह श्रद्धांजली देखील अर्पण केली व पुढील सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. महाजनादेश यात्रा घेऊन आज मलकापूरकडे ज्यावेळी मी यायला निघालो त्यावेळी रस्त्यात मला अतिशय दुःखद अशा प्रकारची बातमी मिळाली आणि आपले आवाज जरा थोडा कमी येतोय, मला माहिती आहे आवाज कमी येतोय. आपले केंद्रीय माजी केंद्रीय मंत्री आणि आपले नेते आदरणीय अरुण जेटलीजींचं दुःखद निधन झाल्यामुळे आज आपल्याला आपली महाजनादेश यात्रा स्थगित करावी लागली आहे. तथापि मी जाणीवपूर्वक या ठिकाणी आलो याचं कारण एवढी मोठी तयारी आपण सगळ्यांनी केली होती, जवळजवळ 10,000 लोकांनी तर या मलकापूर मतदारसंघाच्या सीमेवर आमचं स्वागत केलं आणि हजारोच्या संख्येनं आपण सर्व लोक या ठिकाणी उपस्थित होतात. आज खरं तर मलकापूरमध्ये येत असताना मी असं ठरवलं होतं की या मलकापूरचे शहीद संजय सिंग भिकम सिंग राजपूत ज्यांनी पुलवामामध्ये आपला देह ठेवला आणि शहीद झाले त्यांना या ठिकाणी येऊन मी श्रद्धांजली अर्पण करीन. पण दुर्दैवाने त्यांच्यासोबत आज अरुणजींना देखील श्रद्धांजली अर्पण करण्याची दुःखद वेळ आपल्यावर आली. महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी अनिल सिंग चौहान, बुलढाणा. शिवस्नेह गणेशोत्सव मंडळ उमरेडचा राजा उत्सव 2019 दिनांक 1 सप्टेंबर 2019 ते दिनांक 14 सप्टेंबर 2019 आपले सहर्ष स्वागत करीत आहे. एक ओंजळ तुमची ही समाज उत्थानासाठी. या शिवस्नेही उपक्रमा अंतर्गत उत्सवादरम्यान आपण नवीन देसाई अनाथालय चांपा येथील अनाथ मुलांकरिता धान्य तसेच किराणा दान करू शकता. जय शिवस्नेह हो।